जो मूळ विषय आहे त्या विषयाला कुठेतरी बगल देण्याचं काम, लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. एवढ्या पातळीवर कोण जात आहे का? आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायला घेत असाल तर तुमची क्यू येते. अब्रू नुकसानीची नोटीस देतो आहे, त्यांच्या विरोधात दावा दाखल करणार आहे. सुषमा अंधरेंच्या ड्रग्ज प्रकरणी राजकारण होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गड आक्रमण झाले, उद्या मोर्चा निघतो, काय प्रतिक्रिया? मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं मनोगत मांडण्याचा अधिकार आहे, मोर्चा काढण्याचाही त्यांना अधिकार आहे. तुमच्या राजीनाम्याची मागणी होती? राजकारणामध्ये या गोष्टी चालतात. मला वाटतं की या गोष्टींना मी महत्त्व देत नाही. राजीनामा घेणं हा सर्वस्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. जो मूळ विषय आहे त्या विषयाला कुठेतरी बगल देण्याचं काम, लक्ष डायव्हर्ट करण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. दादा, उद्या काही शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, महाविद्यालयांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी शासनाची परवानगी आहे का की काही संस्थांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभागी होण्यासाठी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, त्यासंबंधीची तुमच्याकडे काय माहिती? असं जर काही असेल तर या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि अशा संस्थांवर कारवाई पण केली जाईल. नीलम गुरुंनी दुपारी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय की पोलिसांबरोबर जे आहे ते FDA सुद्धा ह्या ड्रग्ज कारखान्याला जबाबदार आहे, कारण त्यांनी सुद्धा ती पाहणी करण्याची वेळोवेळी तपास, कारखान्याची तपासणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पण असते. पाठीमागे आपलं बोलणं झालेलं, त्याच्यामध्ये जे जे कोण संबंधित असतील, डिपार्टमेंट्स असतील, याच्या पाठीमागे कोण आहेत, याचे लागेबांधे कोणाशी आहेत, या सर्व गोष्टीची चौकशी केली जाईल. काल रश्मी ठाकरे ठाण्याला गेलेले असताना त्या ज्या मंदिरात दर्शनासाठी घेतले तिथले दिवे, पंखे, लाईट सगळं बंद करण्यात आलेलं होतं. अरे असल्या एवढ्या एवढ्या लेवलला कोण जात आहे का? एवढ्या पातळीवर कोण जात आहे का? आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायला घेत असाल तर तुमची क्यू येते. आता ते आपल्या महामहिम मॅडम पहिल्यांदा 4-5 दिवसापूर्वी बोलल्याच्या नंतर मला वाटतं की लाईव्ह त्यांचं समाधान झालेलं, परत त्यांनी काल परवा परत काय विषय घेतला? माझे पत्र हा, तर मी उद्या त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस देतो आहे, त्यांच्या विरोधात दावा दाखल करणार आहे. सुषमा अंधरेंच्या विरोधात माहिती नव्हती, मग या सगळ्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर नाही, त्यांची नाही होणार. आपण बघितलं असेल की या संदर्भामध्ये 1-2 दिवसापूर्वी सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पण बैठक संपन्न झाली आणि आपल्या सर्व नाशिककरांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण त्या बैठकीत व्यक्त केल्या. आणि काल परवापासून आपण बघितलं असेल की सर्व प्रशासन त्या ठिकाणी कामाला लागलेलं आहे. आता ही वस्तुस्थिती आहे की हे जर आधीच केलं असतं तर कदाचित असे गैरप्रकार झाले नसते. दादा, तुम्ही म्हणतात की हे अगोदरच झालं असतं, गैरप्रकार झाले नसते. आपण बघतोय की तुम्ही कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता पोलीस ॲक्टिव्ह मोडवर आले, कॅफे जे असतील ते सील करण्यात आले, मात्र हे देखील कारवाई आधीच व्हायला हवी होती असं तेच बोलतोय. हीच कारवाई आधी आपल्याला सगळ्यांना अपेक्षित होती. नाशिक कोणाच्या चुकांचं काय समर्थन थोडी कोण करणार आहे? आणि ड्रग हा एक प्रकारे देशविघातक कृत्य आहे, ते आपल्या नाशिकमध्ये असू द्या, राज्यात इतर शहरामध्ये कुठे असू दे, किंवा भारत जगाच्या पाठीवर असू दे, त्याचं मुळीच कोणी समर्थन करणार नाही. आज नवरात्राची 5वी माळ आहे, नवरात्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता आणि अलीकडनं नाही. या मंत्रिमंडळाच्या संदर्भामध्ये सर्वस्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आहेत, मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे.